काही दिवसांवरच गणेशोत्सव येऊन ठेपला. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुद्धा सुरू झाली आहे. तर यंदा प्लास्टिक आणि थर्माकॉल बंदीमुळे तुम्हा सर्वांना एक प्रश्न भेडसावत असेल. आपल्या लाडक्या बाप्पाला कशाची सजावट करायची, त्याला कोणत्या मखरामध्ये बसवायचं, तर या सर्वांसाठी लोकमत.com ने एक पर्याय शोधून काढला आहे. तो म्हणजे कागदी मखराचा. तर आपण पाहूयात कागदी मखर कसे आहे. सर, तुमची पर्यावरणपूरक मखर तुम्ही उपलब्ध करून देता असं तुमचं नाव आहे, तर कोणकोणत्या प्रकारचे मखर उपलब्ध आहेत तुमच्याकडे? त्याच्यामध्ये खूप प्रकारच्या साइजेस बनवलेल्या, वेगवेगळे आकार, हिंदू शैलीप्रमाणे, आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे त्याच्यावर कलाकुसर आम्ही घेतलेली, चांगली रंगसंगती घेतलेली आहे. आणि आम्ही खूप रंग वापरले पारंपरिक पद्धतीने, हत्ती, मोर, पानं, फुलं ह्या सगळ्या गोष्टीचा खुबीनं वापर केला. आम्ही 40 वर्ष प्रयत्न करत करत ही 2001 साली पुठ्याचं मखर पहिलं साकार केलं. 18 वर्ष अविरत हे काम चालू आहे आमचं. कोणकोणत्या प्रकारचे मखर आहेत, त्या मखरांना तुम्ही काय काय नावं दिलेली आहेत? नावं थोडी भारतीय परंपरेप्रमाणेच दिलेली आहे. ह्या कलाकृतीमध्ये नावं, जसं साऊथला मीनाक्षी मंदिर आहे तर ते मीनाक्षी नाव ठेवलं आम्ही. नॉर्थला सुवर्ण मखर आहे तर ते सुवर्ण मखर म्हटलेलं आहे. ती मंदिर आहे पण हे मखर, गणपतीच्या सजावटीसाठी मखर म्हटलं जातं हा शब्द आम्ही प्रचलित केला त्याला. आणि आज जगभर मखर म्हटलं जातं त्याला. आणि मग आम्ही सुवर्ण मखर, मीनाक्षी मखर, गणेश मखर, त्या मखरांना जास्त मागणी आहे. आमचं जे सिद्धिविनायक मखर आहे ना, ते खूप चांगलं झालेलं आहे, कारण त्याच्यामध्ये खूप छान काम केलं, ते लोकांनी खूप पसंत केलं. गणेश मेल फोल्डिंग होतो आणि आपल्या देशात परदेशात नेण्यासाठी पण खूप चांगला आहे, त्यामुळं तोही लोक पसंत करतात. आजवर कुठकुठल्या देशामध्ये, परदेशात तुमचे मखर पोचलेत? हे सर्व मखर लॉस एंजलिस पासून न्यूयॉर्क, न्यूजर्सी, UK ला खूप गेले, मॉरिशस, अगदी अबुधाबी, दुबई. अबुधाबीला तर सांगायला आनंद होईल की मला वाटलं छोटंसं मुलांचा उत्सव असेल, पण 15 दिवसापूर्वीच सगळ्यात मोठा सेट सिद्धिविनायक पॅलेस गेला. एक हॉल पूर्ण ते बनवणार आहेत. आणि मी त्यांना विचारलं तुमचे किती लोक आहेत, मला वाटलं 150 असतील. ते म्हणजे आम्ही 14,000 लोक जमा होतो. यंदा प्लास्टिक आणि थर्माकॉलवर बंदी आहे, तर त्या अनुषंगाने किती वाढ झाली आहे मागणीला? खरं तर महाराष्ट्र सरकारनं खूप मोठा चांगला निर्णय घेतला. मी तर माझी फॅक्टरी 2001 साली थर्माकोलची 2 एकरातली फॅक्टरी बंद केली, परंतु सरकारने निर्णय घेऊन ह्या गोष्टीला खूप मोठं बळ दिलं. अतिरेक झाल्यानंतर त्याचा त्रास होतो, तसं मला माझ्या घरातच त्याचं जाणीव झालं. मी 2001 ला ते पूर्ण बंदच केलं. लोक म्हणले चालू ठेवा, म्हटलं नाही, पर्याय मिळाला पुठ्याचा, लोकांनी स्वीकारला. इतकं लोकांना खूप समजावून सांगावं लागलं, कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणि थर्माकोलचं डेकोरेशन एक समीकरणच झालं होतं. आणि मग ते तोडायचं कसं, माझ्या एकट्या कलाकाराचं काम नव्हतं, पण कलाकृती, प्रसारमाध्यमं आणि मान्यवर आणि गणेश भक्तांना जेव्हा कळलं की हे खूप चांगलं आहे, घेऊन जायला सोपं आहे, परत वापरता येतं, नातेवाईकांना देता येतं, त्याच्यामुळे एकानं दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्यांनी 10, 10, 100 असं करत करत त्याचं खूप मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. घरगुती मखराच्या डिझाईन्स खूप आम्ही मोठ्या प्रमाणात बनवलेले आहेत. जसं याच्यामध्ये 1 फुटाची मूर्ती राहते, याच्यामध्ये 1 फुटाची राहते, याच्या 1.5 फुटाची राहते, ती सगळे अलग अलग कलाकृती बनवलेले आहेत. आता हे याला जयपूर पॅलेस नाव ठेवलेलं आहे. तर या सगळ्या ज्या डेकोरेशन आहे सर्वसाधारण
350 पासून तर 4,500-5,000 पर्यंत दिलेगा. हे खूप भक्कम आहे, घट्ट आहे. याला तुम्ही कितीही वर्ष ठेवू शकता. ते लोकांना खूप स्वस्त पडतं. हे पण वनराई आहे, याला पण कडक कुठा वापरलेला आहे असं तुम्हाला सहज कमी जादा करता येतो असं. तर लोकांकडे जागा कमी जादा असतात ते खूप लोकांना बरं पडतं. आता छोटे एक गणेशोत्सव मंडळ आहे लहान मुलांचे, ते याला ते उंच करतात. सोसायटीमध्ये छोटे छोटे गणेशोत्सव मंडळ असतात, तर हे पण सार्वजनिक ठिकाणी जातात. हे खूप सुंदर आहे. हे पण अगदी कडक कुठ्याचं बनवलेलं आहे, होल्डिंग आहे. सहज याला अगदी छान बनवलं आहे आम्ही. सहज ते ठेवता येतात. त्याच्यामागे खूप आम्ही रिसर्च केलेलं आहे. एक एक मकर बनवायला आम्हाला 6-6 महिने, 8-8 महिने जातात. आमचे आर्ट डायरेक्टर, इंजिनियर्स, ॲटेक्वाड इंजिनियर्स, माझी जी कंपनी सायनेजियन ग्राफिक्स आणि आर्टिस्ट ग्रुप ऑफ कंपनीचे जवळजवळ 100 लोक याच्यात 2 महिने माझ्यावर काम करतात. माझे कुटुंब आणि मैत्र 6 महिने आम्ही काम करतो. याच्यासाठी रिसर्च करायला 1,00,000 रुपये खर्च होतात. कारण कुठ्याला आकार देणं, त्याला फोल्डिंग, लोकांना लावणं, सहज ठेवणं, ह्या गोष्टी गोष्टीला खूप विचार करावा लागतो. हा सिद्धिविनायक पॅलेस आहे. हा पॅलेस प्लास्टर ऑफ पॅरिसचा जर बनवला याच्यामध्ये तर सर्वसाधारण याला 5,00,000 रुपये खर्च आहे. थर्माकोलचं बनवला तर 2-2.5 लाखाचा खर्च आहे. पण याच्यामध्ये 9 फुटाची मूर्ती बसू शकते आणि या सर्व मकराची किंमत आहे फक्त 45,000 रुपये. आणि तो परत वापरू शकतात मंडळ. काही मंडळांकडे खूप कमी खर्च करायचं हे असतं, तर त्यांच्यासाठी हा जयपूर पॅलेस आहे. तर हा संपूर्ण पॅलेस याच्यामध्ये 8 फुटाची मूर्ती बसू शकते. याची किंमत आहे असा हा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं बनवायला गेलं तर 1.5-2 लाख रुपये खर्च आहे. थर्माकोलचं करायला गेलं तरी 50-60,000 रुपये खर्च आहे. पण हा जाड पुठ्ठ्याचं आम्ही 13,500 रुपयात आहे. तो परत वापरता तुम्ही, सहज लावता येतो. अशा प्रकारे छोट्या गणेशोत्सव मंडळांसाठी आम्ही ते तयार केले. हे छोट्या सोसायटीमध्ये हे 4-5 हजारात हे अख्खं मकर आहे घडी घालून नेता येतं. त्याच्यापेक्षा मोठं हे 8 फुट बाय 5 फुट बाय जवळजवळ 6 फुटाचं हे अख्खं मकर 6,000 रुपयात आहे. खरं तर हा आम्हालाही खर्च परवडत नाही, पण पर्यावरणाचा जो आम्ही एक संकल्प केलेला आहे की हे करायचं आणि म्हणून सगळ्यांची मदत घेऊन अशा प्रकारे हे शेड आम्ही उपलब्ध केले. आणि सगळ्यात मोठं मोठा शेड तो हा आहे. त्याच्यामध्ये 20 फुटाची मूर्ती बसते. आता हा प्लास्टर ऑफ पॅरिसचा करायला गेलं तर 10-12 लाख रुपये खर्च आहे. थर्माकोलचा केला तरी 5-6 लाख रुपये खर्च आहे. हा संपूर्ण सेट जवळजवळ 25 फुट बाय 15 फुट बाय 24 फुटाचा याची किंमतच आम्ही 1,40,000 रुपये ठेवलेली आहे. मंडळाने कसा लावायचा हे मंडळाने मी इथं ट्रेनिंग देणार आहे. सगळी मंडळं आता येऊन राहिले तिकडे, त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो. त्यांच्याबरोबर सुतार किंवा कोणी कलाकार असतील मंडळात त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो आणि ते स्वतः लावतात. शाडूची मूर्ती आणि इको फ्रेंडली मकर आज घराघरात बनवायला लागले. लोक विचार करायला लागले, विचारणा होऊ लागली. जे लोक सहज जाऊन मकर घेऊन यायचे थर्माकोलचं, ते लोक आता प्रत्येक मूल, प्रत्येक घरातले आई वडील, नातेवाईक सगळेजण विचार करू लागलेत. आणि त्याच्यातूनच पुन्हा पूर्वीचे दिवस येतील, पुन्हा कलाकार निर्माण होतील अशी मला खात्री आहे. याच्यानंतर हा सगळ्यात एक चांगला सेट बनवलेला आहे आम्ही. हा सिद्धिविनायक जयपूर पॅलेस आहे. याच्यामध्ये जवळजवळ 20 फुट बाय असा, आता जागा नसल्यामुळे आम्ही कमी जागेत तो बसवला आहे, पण असा तो वाढवता येतो. आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारण 8 फुटाची मूर्ती बसते. हा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा जर बनवलं गेलं तर 1-1.5 लाख रुपये खर्च आहे. थर्माकोलचं जरी बनवलं गेलं तर 1-1.5 लाख रुपये खर्च आहे. हा संपूर्ण सेट
आठ फुटाच्या मूर्तीसाठी आम्ही अवघ्या 38,000 रुपयात दिलेलं आहे आणि 38,000 रुपयामध्ये तू परत घडी घालून ठेवणार, परत ते नवरात्रालाही वापरता येतो. आता जे सुद्धा ज्यांचे बंगले आहेत त्यांच्यासाठी हा खूप सुंदर अरेंजमेंट केलेली. हे लाईटचं तोरण सुद्धा आम्ही डेव्हलप केले, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्सला बोलून त्यांच्याकडून हे डेव्हलप करून घेतले. त्याच्यामध्ये 10 LED आहेत, 2 फोकस आहेत, ड्रायव्हर ॲडॅप्टर असा एक संचच बनवलेला आहे. असं वाटते हे गेट ऑफ इंडिया किंवा जिथे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला रोषणाई केली जाते तसा भास होतो. हे सगळे पार्ट आहे ना हे असे मावतात, अगदी सोपं आहे हे बघा. म्हणजे हे सगळे लोक आहेत ना असे छानपैकी हा हे आहे, हे अगदी सुंदर आहे बनवलेलं, तर लोकांना जोडायला पण मजा येते. ह्यावर्षी एक कॉपर मखर काढले आम्ही आणि ते खूप सुंदर आहे. आमचा प्रयत्न राहील की त्याचं मोठं प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते मखर आम्ही सादर करणार आहे. कारण आज 18 वर्षातून सगळ्यात माझ्या ज्याच्यावर गेले 6 महिने मी मेहनत घेतली, त्याच्यासाठी 1,00,000 रुपये मी खर्च केले, त्याच्यावर 18-20 तास काम करून गेल्या 6 महिन्यात ते मखर तयार झालं. तर येत्या 4-5 दिवसातच त्याचं या ठिकाणी मोठं पत्रकार आणि सगळ्या मीडियाला बोलून त्यांना दाखवण्याचा माझा प्रयत्न राहील. कारण त्या कॉपर मखरमधून एक चांगला पुन्हा एक संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्याची माझी इच्छा आहे.